टॉपिक इफ. इफ मीन्स मराठी जर तर. अगर हिंदी पढ़ना है यदि अगर, यदि अगर. अगर आपने इफ नॉट का टॉपिक लिया तो जर नहीं तर, अगर नहीं तो. इफ नॉट मीन्स अनलेस. ओके, बट राइट नाउ वी आर गोइंग टू डिस्कस ऑन टॉपिक इफ. इन मराठी जर अमुक अमुक गोष्ट केली किंवा झाली तर अमुक अमुक गोष्ट होईल. तुम्ही जर अमुक अमुक केलं, झालं, घडलं तर तमुक तमुक किंवा अमुक अमुक घडेल, हे दाखवण्याकरता इफ येते. नाउ सो मेनी स्टुडंट हॅव कन्फ्युजन अबाउट प्रेझेंट अँड पास्ट फॉर्म. इफ इज अ कंडिशनल सेंटेन्स. यू कॅन से ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. जर मला योग्य नोकरी मिळाली तर मी ती करीन. अगर मुझे सही जॉब मिला तो मैं करूंगा. इफ आई फाइंड अ सुटेबल जॉब, इफ आई फाइंड, इट इज अ सिंपल प्रेजेंट टेंस. पहला जो वाक्य है वो सिंपल प्रेजेंट टेंस में है, इसलिए हियर विल कम आई विल जॉइन. तर मी तो करीन. इथे विल लिहू शकते, वाक्यानुसार कॅन लिहू शकते, वाक्यानुसार मे लिहू शकते, वाक्यानुसार शॅल लिहू शकते, वाक्यानुसार हॅव हॅज सुद्धा लिहू शकते, वाक्यानुसार इज एम आर सुद्धा लिहू शकते. अकॉर्डिंग टू सेन्स ऑफ सेंटेन्स. कारण पहिलं वाक्य वर्तमान काळामध्ये. व्हॉट विल बी द फॉर्म्युला? इफ सिंपल प्रेझेंट टेन्स, ऑर यू कॅन से प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स. अगर सेकंड क्लॉज में क्या रहेगा, फॉर्मा देखे, व्हाट विल बी द सब्जेक्ट प्लस वी प्लस वी वन. इसकी जगह फिर अकॉर्डिंग टू सेंस ऑफ सेंटेंस कैन भी हो सकता है, मे भी हो सकता है, हैव भी हो सकता है, इज एम आर भी हो सकता है. ठीक है, अगर वाक्य ऐसा है जब तू त्याचा सल्ला मानला तर ती एक घोर चूक होईल. इफ यू फॉलोड इज ऍडवाइस, फॉलोड म्हणजे मानला, इट इज सिंपल पास्ट टेन्स. ओके, इट वुड बी अ ब्लंडर. ब्लंडर मीन्स घोर चूक, मोठी चूक. तर इथे उड काल, व्हाय डीड उड कम हियर? कारण पहिलं वाक्य, पहिला क्लॉज हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. सो हियर विल ऐवजी उडा. ऑलवेज कीप इन माइंड, जर पहिला फॉर्म जर भूतकाळात घेतला तर दुसरा फॉर्म मध्ये विल ऐवजी उडेल, कॅन ऐवजी उडेल, शॅल ऐवजी शुडेल, हॅव ऐवजी हॅडेल, इज एम आर ऐवजी वाज वर. ऑलवेज कीप इन माइंड दिस थिंग. सो लास्ट टाइम आय हॅव अपलोडेड वन व्हिडिओ ऑन यूट्यूब. आय टॉट देअर एंटायर सेंटेन्स ऑफ प्रेझेंट टेन्स. नाउ आय एम गोइंग टू टीच यू एंटायर सेंटेन्स ऑफ सिंपल पास्ट टेन्स. राइट नाउ आय एम डिस्कसिंग ऑन सेकंड काइंड ऑफ इफ. सी द फॉर्मुला इज यू नो मराठी रिमॅजिशन, ऑलरेडी आय टॉट यू. जर तुम्ही एखादी अमुक अमुक गोष्ट केली, झाली तर तमुक तमुक गोष्ट होईल. ओके, फर्स्ट क्लास मध्ये इफ प्लस सिंपल पास्ट टेन्स प्लस डॅट डॅट डॅट. सेकंड क्लास मध्ये पहिल्या क्लास मध्ये सिंपल पास्ट टेन्स आल्यामुळे दुसऱ्या क्लास मध्ये विल ऐवजी वुड, मे ऐवजी माइट, कॅन ऐवजी कुड, शॅल ऐवजी शुड, ओके, इज ऍम आर ऐवजी वाज वर, आणि हॅव ऍज ऐवजी हॅड इन. ओके, ऑलरेडी आय टॉट यू. नाउ आय टेल यू सम ऑफ द सेंटेन्सेस. लुक हियर, जर तू असं केलं तर तुला पछाताप करावा लागेल. अगर तुझे ऐसा किया तो तुझे पछताना पडेगा. यू वुड लाइक टू स्पीक इन इंग्लिश, हाउ कैन यू स्पीक? इफ यू डीड सो, डीड सो, इट इज सिंपल पास्ट टेंस. कॉमा मीन्स तर. यू वुड हैव टू रिपेंट, तुला पछतावा करावा लागेल. यू वुड हैव टू रिपेंट, वुड हैव टू, आई थिंक आय टॉट यू, वील हैव टू, शॅल हैव टू, तुला अभ्यास करणे भाग असेल. यू विल हैव टू स्टडी, तुला त्याला भेटणे भाग असेल. यू विल हैव टू मीट हिम, मला हा पंखा रिपेअर करावा लागेल, करणे भाग असेल. आय विल हॅव टू रिपेअर दिस फॅन. तर इथे काय आहे, तुला पछताप करावा लागेल म्हणजे करणे भाग असेल. इथे विल ऐवजी वुड का आलं? कारण फर्स्ट सेंटेन्स केम इन सिंपल पास्ट टेन्स. ओके, यू वुड हॅव टू रिपेंट. रिपेंट मीन्स व्हॉट? पछतावा करणे. जर तो पुन्हा आला तर आम्ही त्याला सोडणार नाही. अगर वो फिर से आया हम उसे नहीं छोड़ेंगे. देखो, इफ ही केम अगेन, केम सिंपल पास्ट टेंस, वी वुड नॉट स्पेयर हिम, हम उसे नहीं छोड़ेंगे. स्पेयर छोड़ना. उड क्यों आया? विल की जगह उड आया क्योंकि पहला वाक्य सिंपल पास्ट टेंस में है. जर पाउस आला तर सभा लॉन ऐवजी हॉल मध्ये घेण्यात येईल. जर पाऊस आला
If it rained, comma, the meeting would be held in the hall instead of on the lawn. Would be held. Held म्हणजे घेणे. In the hall. Instead of means च्या ऐवजी, च्या शिवाय. On the lawn. जर मी जुनी कार विकली तर मला कमीत कमी 50,000 मिळतील. If I sold a old car, comma, I would get 15,000 at least means what? कमीत कमी. जर तुझ्या वडिलाला तुझ्या शाळा चुकविण्याबद्दल कळले तर तुझे वडील तुझी खरटपट्टी काढतील किंवा मारतील. If your father knew about your bunking the school, comma, he would scold or even beat you. Scold means खरटपट्टी काढणे. Beat means मारणे. Bunk means शाळा चुकवणे. Do right.